निप्पाणी येथे चोरीचे सत्र सुरूच आडके प्लॉट येथे भर दिवसा फोडले घर निप्पाणी शहरात गेल्या चार पाच महिन्यापासून घरफोडी व चोरीचे सत्र सुरूच आहेत शाहू नगर मिस्त्री गल्ली आंदोलन नगर प्रगती नगर लेटेस्ट कॉलनी रामनगर साखरवाडी आडके प्लॉट अशा विविध उपनगरात चोरी झाल्याचे दिसून आले आहे शिवाय शहरात हाफ मर्डर गांजा विक्री व्यवसाय जुगार अड्डा मटका दुचाकी वाहनांची चोरी अशा गुन्हेगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे अशातच निप्पाणीमध्ये पोलीस आहेत की नाही असा सवाल नागरिकांच्यातून करण्यात येत आहे सतरा मार्च गुरुवारी उपनगरात पहाटे चारच्या सुमारास प्रगती नगरमध्ये दोन चोरट्यांनी घर फोडण्याचा प्रयत्न केला दरम्यान एका विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे पोलिसांना वेळेस पाचारण करण्यात आले चोरटे कॅमेऱ्यात कैद झालेले असून देखील चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश आलेलं आहे एकंदरीत निप्पाणी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रावर नागरिकांच्या मधून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दोन दिवसापूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजीनगर पहिली गल्लीतील चव्हाण अपार्टमेंटमधील चोरट्यांनी दोन बंद घरे फोडून चांदीवर रोकड लंपास करून हजारो रुपये चोरल्याची घटना घडली आहे वरील सर्व घटना ताज्या असतानाच आज सकाळी भर दिवसा निप्पाणी शहर स्थानकाच्या हद् अत्यंत जवळ असणारे आडके प्लॉट येथील एका चोरट्याने रणजित पोटे यांच्या घरी कोणीही नसल्याचे पाहून रोख रक्कम व तिजोरीतील सोन्याचा नेकलेस असा एकूण सत्तर हजार रुपयाच्या ऐवज भर दिवसा लंपास केल्याची घटना घडली आहे ही घटना समजतात निपाणी शहर स्थानकाचे पोलीस प्रशासक येऊन पंचनामा केला या सर्व चोरींच्या घडणाऱ्या सत्रामुळे निपाणीतील नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे निपाणीमधील चोरीचे सत्र व गुन्हेगारीचे प्रमाण कधी कमी होईल असा सवाल नागरिकांच्या मधून उपस्थित केला जात आहे